तुम्हाला फक्त अंतर्बाह्य दबावतंत्राचा उपयोग करायचाय. तुमचं पुष्कळचं जीवन इतर प्रत्येकाच्या जीवनापेक्षा फारसं वेगळं नाहीये. थोडाफार वेगळेपणा जरूर असेल, पण मुख्य गोष्ट ही आपण सर्वच दुखावलेले आहोत. मला तुम्हाला निराश करायचं नाहीये, पण आपण फारच हळवे असतो खरंच. मला सत्य सांगायला आवडतं. आपण सर्वच दुखावलेले आहोत. आपण दुखावलेले आहोत. एकदा मी एका तरुणाशी बोलत होते. एखाद्या तरुणाविषयी लोक कधी कधी म्हणतात की बाबा रे, तू अद्याप चटके कुठं खाल्ली आहेत. पण खरं तर प्रत्येकाला थोड्याफार प्रमाणात चटके हे बसतातच, नाही का? तो तरुण खरं तर चांगल्याच होरपळणाऱ्या अनुभवातून गेला होता. प्रत्येकालाच जावं लागतं असा तो अनुभव नव्हता. आपण सगळ्यांनी देवावर भरोसा ठेवायला हवा. आपण सर्वांनी सैतानावर विजय मिळवायला हवा. आपण लढत राहायला हवं. आपण सगळ्यांनी माघार घेणं सोडून द्यायला हवं. आपण सगळ्यांनी आपल्या जीवनात भावनांच्या वेदनांना दूर कसं लोटायचं ते शिकायला हवं. नाहीतर आपल्याला विजय कधीच मिळणार नाही, कारण कदाचित इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा सैतान भावनांचा उपयोग लोकांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी करतो. वॉचमन नी या प्रभूसेवकाचं साहित्य मी बऱ्याचदा वाचलंय. ते म्हणतात, विश्वासणाऱ्याचा क्रमांक एकचा शत्रू हा भावना आहे. जेव्हा तुम्ही दुखावले जाता तेव्हा कुणावर तरी ठपका ठेवू पाहता तुम्ही. तुम्ही हे किंवा ते करायला हवं होतं, तुम्ही असं किंवा तसं करायला नको होतं, किंवा तुम्ही बदललात तरी मी सुखी होऊ शकेन. आजचा संदेश हा आहे, दुसऱ्याला दोष देणं थांबवा. तुमच्या स्वतःच्या भावनांची, स्वतःच्या प्रवृत्तीची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घ्या. पण हे फारच कठीण आहे. याचं कारण असं, तुमच्यातले दोष शोधणं माझ्यासाठी वेदनादायी नाही, पण जेव्हा मी माझ्याविषयीच्या सत्याचा सामना करते तेव्हा मात्र ते वेदनादायक असतं. माझ्या नवऱ्यात मी काही दोष शोधला तरी मी त्याला बदलू शकत नाही. माझ्या मित्रांमध्ये, शेजाऱ्यांमध्ये, माझ्या मुलांमध्ये मी काहीही दोष शोधले तरी मी त्यांना बदलू शकत नाही. केवळ देवच लोकांच्या हृदयात जाऊन त्यांना बदलू शकतो. आता आपण काही मागण्या करतो, काही नियम लादतो, ठीक आहे. जर तू हे केलं नाही तर मी ते करीन, जर तू हे केलंस तर मी हे सोडून जाईन, जर तू हे केलंस तर मी ते करणार नाही. पण यामुळेही लोक बदलत नाहीत. तुम्ही काही काळासाठी विशिष्ट मार्गांनी लोकांनी वागावं म्हणून दबाव आणू शकता, पण त्यांचं हृदयच बदललं नाही तर त्यांच्यातल्या समस्या दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाने डोकं वर काढणारच. म्हणूनच लोकांना बदलण्याचा, आटापिटा करण्याचा, झगडण्याचा काही उपयोग नाहीये. केवळ देवच लोकांना बदलू शकतो. पण जर मी स्वतःशी खरी असेल, स्वतःशी प्रामाणिक असेन, आणि जर मी देवासाठी माझं अंतःकरण उघडलं तर देवच मला बदलू शकतो. असंही होऊ शकतं. इथे पुन्हा मला तुम्हाला निराश करायचं नाहीये, पण मला सत्य सांगायला आवडतं. शक्य आहे की ज्या लोकांशी तुमचा संबंध येतो त्यातील काही जणांच्या सर्वच गोष्टी तुम्हाला पटणार नाहीत. कदाचित सर्वच गोष्टी कधीही बदलणार नाहीत. एखादा आमेन मिळेल का मला सांगा? काही जण एकमेकांकडे टकामक पाहतायत. बघा, माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी एक चांगली बातमी आहे की जर तुम्ही देवाला परवानगी दिली तर तो तुम्हाला असं बदलून टाकेल की तुम्हाला काळजीचं कारणच राहणार नाही. मला हे अनुभवाने माहितीये. मला माहितीये देवाने माझा स्वभाव आणि माझ्या इच्छा कशा बदलून टाकल्या आणि त्याने माझ्या जीवनातील पुष्कळचा स्वार्थीपणा कसा तोडून टाकला. याविषयी मी अजूनही आश्चर्यचकित होते. खरंच ते वेदनामय होतं. ते वेदनामय होतं. ते सोपं नव्हतं. आजच डेव मला म्हणाला, मी त्याला एकदा म्हणाले होते, ठीक आहे रविवारी आपण जेवायला बाहेर जाऊ. मी विचारलं, रविवारी फुटबॉलचा सामना आहे का? तो म्हणाला, नाही, जर फुटबॉलची मॅच असेल तर तो फुटबॉलच पाहणार. जर मॅच इथे असेल तो कुठूनही इथे येणार. जर ती टीव्हीवर असेल तो टीव्हीवर पाहणार. मी म्हटलं, देवाची स्तुती असो, फुटबॉल नाही वा. मला वाटतं ते इथे खेळू शकत नाहीत कारण आपल्याला त्यांची इमारत मिळाली आहे. तो म्हणाला, नाही, ते या आठवड्यात बाहेर जाणार आहेत. मग मी म्हटलं, ठीक आहे, प्रभूची स्तुती असो, तर आपण जाऊन हे करू ते करू. मग आम्ही जिथे आम्ही जेवणार होतो त्या हॉटेलविषयी बोललो. डेव आज आला आणि त्याच्यासोबत काही परदेशी पाहुणे होते आणि त्यांना गोल्फ खेळायला आवडतं. आणि मग डेव आला आणि म्हणाला, तो एक पाहुणा आहे ना. तो म्हणाला, अरे अरे डेव, रविवारी आपण गोल्फ खेळायचं का?
मग देव माझ्याकडे आला कधी कधी तो इतका गोंडस वाटतो अगदी लहान मुलासारखा. अगदी असा सासू चेहरा करून देव माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की तू म्हणतोय की या रविवारी आपण गोल्फ खेळायचं. माझी परवानगी वगैरे मागत असल्यासारखं विचारत नव्हता, त्याला माहीत होतं. आता मी सांगू शकते केवळ 5 वर्षांपूर्वीही मी काय विचार केला असता, काय बोलले असते आणि काय केलं असतं. तेव्हा मी असा विचार केला असता की हे तर तुझ्यासाठी छान झालं, माझं काय. मी काय विचार केला असता सांगू, मी आठवडाभर काम केलेलं आहे आणि आता तू शांतपणे मला येऊन सांगतोयस की मला गोल खेळायचंय. मी दिवसभर वेडीपिशी झाले असते, दिवसभर घरीच बसून राहिले असते, एक मोठी सभा घेतल्यावर आणि देवाचा गौरव पाहिल्यानंतर मी रविवार असा घालवला असता की सैतानाकडून माझं पारितोषिक 24 तास स्वतःची कीव करत बसणं हेच असतं. पण माझ्या जीवनात मी स्वतःची कीव करण्यात खूप वेळ घालवला, आता मला एक क्षणही त्यात घालवायचा नाही. देवाचे आभार की मी त्यातून बाहेर पडले, स्वतःपासून सुटका होणं हेच तुमचं मोठं स्वातंत्र्य आहे. जो विचार माझ्या मनात येत होता तो होता की पण माझं का. आणि मी लगेच म्हटलं गप्पा बस, मी तिथे जाणार नाही, मला कुणाचीही पर्वा नाही, माझा गौरवशाली दिवस हा इथे आहे, तिथे कुणालाही माझी पर्वा नसणार. जे मला हवं ते मी करू शकते, मला कुठे जायचं असेल तर जाऊ शकेन, जर नसेल तर नाही जाणार. मला कुणाबरोबर जेवायची इच्छा असेल तर माझ्याबरोबर जेवायची इच्छा असणाऱ्या कुणाला तरी मी शोधू शकते. आमीन. माझा तुमच्यासाठी संदेश काय आहे, आपण बदलू शकतो. जितके जास्त आपण बदलतो तितके कमी केविलवाणे आपण होतो. मी खरं तर इतक्या उंचीपर्यंत वाढले की त्याला आवडेल तसा रविवार त्याने घालवावा असं मला वाटतं, त्यामुळे तो आनंदी राहतो आणि त्याला स्वतःचा आनंद उपभोगताना मला पाहिजे. जिथून मी सुरुवात केली तो एक लांबलचक प्रवास होता, कारण कुणीतरी मला आनंदी करावं एवढाच मी विचार करायचे. हे कधी बदलू लागलं ते ठाऊक आहे तुम्हाला? जेव्हा माझ्या प्रवृत्तीची जबाबदारी मी स्वतः घेतली आणि मला सुखी ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर लादणं बंद केलं तेव्हा कुठे हे बदललं. जेव्हा मी म्हणाले एक सांगू, मला सुखी ठेवणं हे देवचं काम नाहीये, कोणी काहीही करो, सुखी राहणं हे माझं कर्तव्य आहे, कारण जर देवाचा आनंद हे माझं सामर्थ्य आहे तर देवने काहीही केलं तरी तो आनंद नेहमी माझ्याजवळच असायला हवा. नक्कीच हे दुःखद नसणार आहे का? संपूर्ण आठवडाभर सैतानाच्या हातातलं बाहुलं बनून राहिल्यावर रविवारचा दिवस आठवडाभर केलेल्या पापांबद्दल पश्चाताप करण्यात घालवणं हे खेदजनक नाहीये का? हे मूर्खपणाची पातळी गाठण्यासारखं नाहीये का? सैतान सुद्धा हसणार नाही का? आपण बदलू शकतो, पण मागचं दुःख विसरण्याची आपली तयारी असली पाहिजे आणि स्वतःची प्रवृत्ती स्वीकारण्याचीही तयारी, आपली स्वतःची मनस्थिती, आपल्या भावना आपण स्वीकारायला हव्यात. आपण दुखावलेले आहोत, शोषण, त्याग, एकटेपणा, फसवणूक, निराशा, न्याय, टीका, तुम्ही हे नीट ऐका, आपण दुखावलेले असलो तरी आपण योग्य निवड करायला हवी. तुम्ही हे तुमच्या वहीत लिहून घ्या, तुम्ही एका कागदावर लिहा, आपल्या घरात कुठेतरी चिकटवा. मी दुखावलेले असले तरीही मी योग्यच निवड करणं गरजेचं आहे. मला तसं मुळीच वाटणार नाही, पण जर तुम्हाला वाटतंय की तुमच्या बाबतीत योग्य तेच घडावं तर तुम्ही देखील तुमची इच्छा नसतानाही चांगलं तेच करायला हवं. आमीन. मी हे पुन्हा सांगणार आहे, आपण दुखावलेले असतानाही योग्य निवड करायला हवी. इब्री 12:11 कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही. मी या वचनाला आमीन म्हणू शकते. उलट खेदाची वाटते तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते. ज्यामध्ये नीतिमत्व आहे अशी भरघोस फलप्राप्ती होते. माझ्या घरकामात मला मदत करणाऱ्या स्त्रियांपैकी एक स्त्री मला आठवते जी 5 वर्षापासून अगदी प्रामाणिकपणे माझ्या गरजेनुसार मला मदत करते.
ती मला नेहमी म्हणायची, मला वाटतं मी तुझे कपडे वापरण्या एवढी सडपातळ असते तर, कारण मी नेहमी माझे कपडे देऊन टाकते आणि त्यावेळी तिचं वजन माझे कपडे वापरण्यासाठी जरा जास्तच होत. ती म्हणायची, वा मला तुझे कपडे वापरता आले असते तर. शेवटी एके दिवशी तिने निर्णय घेतला की मी तुझे कपडे वापरणार. तुम्हाला इच्छेवरून निर्णयापर्यंत पोहोचता आलंच पाहिजे, समजतंय ना. तिने निर्धार केला की मी तुझे कपडे वापरणार आणि जेव्हा तू तुझे कपडे देशील मी रांगेत पुढे असणार, कारण मी इथं तुझ्या घरात असते. आता माझं काम सोयीस्कर झालंय, कारण पुष्कळदा मला माझे कपडे ऑफिसमध्ये लवकर आणता येत नव्हते, त्यामुळे तिला ते सगळ्यात आधी मिळत होते आणि आता तिला माझे बरेचसे कपडे मिळतात. तिने तिच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या, तिने आहारावर नियंत्रण ठेवलं. आहार नियंत्रण ठेवा, नवीन जीवनशैली मिळवा. आता ती त्या मागील शिस्तीच्या आनंदाचा अनुभव घेत आहे. कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते, तरी देखील कालांतराने पुढे घडणाऱ्या गोष्टींमध्ये कोणाला रुची आहे का? मला आज तुमच्यापैकी कुणाला तरी निर्णय घ्यायला लावायचा आहे, म्हणजे तुम्ही आत्तापेक्षा नंतर जास्त काळजी घेऊ शकाल खरंच. कर्ज मुक्त व्हा, तुमचं अनावश्यक वजन कमी करा, तुमचं घर नियोजनबद्ध करा, तुमच्या घराची साफसफाई करा, तुमच्या मुलांना शिस्त शिकवा. तुम्हाला वाटत असेल असं म्हणणं सोपं आहे, तुमचं काय जातंय म्हणायला, तुम्हाला काय माहीत तुमची मुलं किशोरवयीन होईपर्यंत तुम्ही थांबता, पण तोवर फार उशीर झालेला असतो, कारण ती तुमच्या हाताबाहेर गेलेली असतात आणि मग तुम्हाला काहीही करता येत नाही. आता किंमत मोजा किंवा नंतर मोजा, पण ती प्रत्येकालाच मोजावी लागते. हालेलुया. ही एक स्वर्गीय गोष्ट आहे, हे काही माझ्या संदेशात लिहिलेलं नाहीये. मला हे आवडतं, तुम्ही आत्ता किंमत मोजा किंवा नंतर मोजा, पण किंमत ही मोजावी लागेलच नक्की. आमेन. मी पूर्वी अशक्त होते, मला कर्जमुक्त व्हायचं होतं, मला वाटायचं माझ्याकडे चांगली कार असावी, मला वाटायचं सुंदर घर असावं, सेवा करायची होती मला. बस करा. आपल्यामध्ये मनशक्ती असायला हवी, आपल्या चिकाटी असायला हवी, आपण टिकून राहायला हवं. काही वर्षापूर्वी देव मला काय म्हणाला सांगू, मी ते कधीच विसरणार नाही, ते साधं आहे. खरं तर त्या काळात माझं थोडंसं वजन वाढलं होतं, ते कमी करणं मला गरजेचं होतं आणि माझं 5 किलो वजन वाढलं होतं, माझे कपडे मला घट्ट होत होते, मी सर्वतोपरी प्रयत्न करत होते, पण हे प्रयत्न सातत्याने नव्हते. काही दिवस मी तेलकट तुपकट खायचे नाही, मग काही दिवस मी दिवसाला फक्त 900 कॅलरीजच खायचे, मग काही दिवस फक्त प्रोटीन खायचे, मग काही दिवस दुसरेच काही प्रयत्न करायचे. माझ्यात फरक पडत नव्हता, त्यामुळे अस्वस्थ व्हायचे मी. माझी चयापचय क्रियाच बिघडली आहे, माझ्या शरीरातले संप्रेरक कामच करत नाही, त्यामुळे फरक पडत नाहीये. देव माझ्याशी बोलला, तो म्हणाला, सातत्य ही गुरु किल्ली आहे. विजयी होण्यासाठी योग्य गोष्ट सातत्याने दीर्घ काळ करावी लागते. तरी काही महिने मी झगडले आणि एके दिवशी मी बायबल मधलं वचन वाचलं, ज्यात दावीद म्हणतो, मला माझा आवश्यक अन्न आणि आवश्यक विश्रांती द्या. देव माझ्याशी त्या वचनाद्वारे बोलला, पण हे प्रत्येकाच्या जीवनात कार्य करेल असं मी म्हणत नाही. आणि देव म्हणाला की जे अनावश्यक असतं ते खाऊ नका. एवढं माझ्यासाठी पुरेसं होतं. पुढच्या काही महिन्यात मी 10 किलोने वजन कमी केलं, तेव्हापासून मला काही त्रास नाही. आता मला कळून चुकलं, जर मला निवांत बसून भरपेट जेवायचं असेल तर जेवणापूर्वी पाव आणि लोण्याशिवाय चालू शकत. खरं तर त्याची गरजच नाहीये. तरीही ते माझ्या किंवा तुमच्या जीवनाला लागू आहे. जसं मी म्हटलं, मी ते खरोखर डाएटवर शिकवण्यासाठी आले नव्हते, पण तरीही या बाबतीत बरेच लोक झगडत असतात. आणि मुख्य मुद्दा असा की आपल्या सगळ्यांनाच हे साध्य करण्यासाठी सर्व काही मिळेलच असं नाही, सर्व काही बाळगता येईल असंही नाही.
कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते, शांतिकारक फळ देते. जे तुमच्याकडे आहे त्याने तुम्ही संतुष्ट नसाल तर एक प्रश्न विचारते, तुम्हाला अजूनही पुढील वर्षासाठी तीच गोष्ट हवी आहे की काहीतरी वेगळं हवंय तुम्हाला? सांगा मला. जर तुम्हाला काही वेगळं हवं असेल तर ते मिळवण्यासाठी तुम्हाला किंमत मोजावीच लागणार आहे. तुमचा हेतू साध्य करण्यासाठी ते करावं लागेल. त्या विजयाकडे वाटचाल करत असताना यावर्षी तुम्हाला थोडा खर्च करावा लागेल आणि त्यापायी थोडीशी कळ सोसावी लागेल आणि मग ते साध्य झाल्यावर एकतर तुम्हाला जिथून तुम्ही आला तिथे पळ काढावं लागेल किंवा त्या वेदनांमधूनच पुढे जावं लागेल आणि मग पुढील वर्षी तुम्हाला विजय मिळेल नक्कीच. तुमच्यासाठी हे दुसरं कुणीही करणार नाही. ही अशी गोष्ट आहे जी कोणीही तुमच्यावर लादणार नाही, कोणीही तुमच्यासाठी करणार नाही, तुम्हालाच ती करावी लागेल. लक्षात घ्या, मलाच माझं काम करावं लागेल. एक गोष्ट जी आपल्याला योग्य दिशेने जायला मदत करते, ज्यामुळे आपल्याला कठीण समयातून जायला प्रोत्साहन मिळतं, ती म्हणजे पारितोषिकाची आशा. जेव्हा तुम्ही निराश होता तेव्हा तुम्ही पुढे जावं यासाठी काही वचन देणार आहे मी, कारण जी किंमत तुम्ही मोजणार आहात ती योग्यच आहे. प्रतिफळाचा दिवस येतोय. यशया अध्याय 61:7-8, तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हास दुप्पट मिळेल. इथे मोबदला म्हणजे पारितोषिक होय, त्याचा अर्थ वेतन होय. खर तर त्याचा अर्थ भूतकाळातील वेदनांबद्दल किंमत होय. मोबदला हा शब्द भरपाई सारखाच आहे. नक्कीच, जसं एखाद्या कामगाराला तो कामावर जखमी झाला तर भरपाई मिळत असते. देव मला म्हणाला, तू माझ्यासाठी काम कर, वेदना सहन कर, मी भरपाई करीन. तू माझ्या वेतनाच्या यादीवर आहेस जॉयस, तू जगाच्या वेतन यादीवर नाहीस. जर कोणी तुझ्या विरोधात आला, जर कोणी तुला दुखावलं, जर कोणी तुला नाकारलं, जर कोणी तुला जखमी केलं, तरी तू जे योग्य तेच करत राहा. तू माझ्यासाठी काम करत राहा, मी तुझी परतफेड करीन. ही जीवन बदलून टाकणारी जाणीव होती की मला दुखावणाऱ्या लोकांकडून मला वसूल करण्याची गरज नाहीये. आणि खरं तर ते माझी भरपाई करूही शकत नाहीत. ते जे हिरावून घेतात ते मला ते देऊ शकत नाहीत, पण देव मात्र त्यांनी जे घेतलं त्यापेक्षा अधिक मला देऊ शकतो. तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हास दुप्पट मिळेल. आपल्या उपमर्दाबद्दल मिळालेल्या वतन भागानेच ते आनंद पावतील, असे ते आपल्या देशात दुप्पट वतन पावतील. त्यास सार्वकालिक आनंद प्राप्त होईल, असे ते आपल्या देशात दुप्पट वतन पावतील. प्रियजन हो, स्वर्गात नाही तर आपल्या देशात त्यांना दुप्पट मिळेल आणि सार्वकालिक आनंद त्यांना प्राप्त होईल, कारण मला परमेश्वराला न्याय प्रिय आहे. प्रतिफळाविषयीचं पुढचं अभिवचन योएल अध्याय 2:25-26 मध्ये मिळतं. टोळांनी ज्या वर्षांचे उत्पन्न खाल्ले त्यांची तुम्हास भरपाई करून देईन. तुम्ही भरपूर अन्न खाल आणि तृप्त व्हाल, तृप्त. ओ, अभिवचनातील हा भाग मला फार आवडतो. स्वर्गीय पित्या, मी पुष्कळ वर्ष असमाधानात अतृप्तीत घालवली. भले माझ्याजवळ काही का असेना मी असमाधानीच होते. भले कोणी माझ्यासाठी काही का करेना मी समाधानी नव्हतेच, कारण फक्त देवच आपल्याला तृप्त समाधानी करू शकतो. जोवर तुम्ही हे शिकत नाही तोवर तुम्ही दयनीय असाल. देवाने जे मला सांगितलं तेच तो तुम्हालाही सांगतोय. जॉयस, तुझी गमावलेली मागील वर्ष, ती सगळी वर्ष जेव्हा तू माझ्या लेकरासारखी झाली नाहीस, तुझ्यापासून हिरावून घेतलेली ती वर्ष मी तुला भरून देईन नक्की. ती सगळी वर्ष आणि तू भरपूर अन्न खाशील आणि तृप्त होशील, तृप्त. तुम्ही तुमचा देव परमेश्वर याच्या नामाची स्तुती कराल. माझी प्रजा कधीही लज्जित होणार नाही. जेव्हा तुम्ही थकलेले असता तेव्हा तुम्ही ही वचनं वाचायला हवीत. इब्री अध्याय 11:6, देवाचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. उत्पत्ती 11 बघूया आता. कदाचित देव तुम्हाला आताच तुमच्या जीवनात करण्यासाठी कठीण काम देईल. तुमच्यातील कित्येकांना देव असं काही करायला सांगत असेल जे करणं तुम्हाला कठीण वाटतंय, पण जर तुम्ही कष्ट घेऊन तणाव सहन करत पुढे जात राहिलात तर देवाजवळ तुम्हाला देण्यासाठी प्रतिफळ आहे. पारितोषिकाचं अभिवचन खरंच अद्भुत आहे.
तुमच्यातील काही जण त्या प्रतिफळात जगतायत. तुम्हाला देवाकडून अभिवचन मिळाली, तुम्ही शक्तीनिशी तणावात टिकून राहिलात आणि आता प्रतिफळात जगताय. मला वाटतं मीही तेच करते. त्यामुळेच लोकांचा न्याय करणं किंवा त्यांच्यावर टीका करणं, विशेषतः ज्यांना विजय मिळालाय त्यांच्यावर टीका करणं घृणास्पद आहे. त्यांनी तो विजय मिळवण्यासाठी जे केलंय ते करण्याची तुमची तयारी नसेल तर तुम्ही जळफळू नका. वचन 31 आणि 13 जो अब्रामाचा बाप होता हे मला फारच मनोरंजक वाटतंय. 13 आपला मुलगा अब्राम, आपला नातू म्हणजे हारानाचा मुलगा लोट आणि आपली सून म्हणजे आपला मुलगा अब्राम याची बायको सारा यांना घेऊन तुम्ही अब्राम, सारा आणि लोट यांच्याविषयी ऐकलं असेल पण 13 विषयी ऐकलं नसेल. हे मी तुम्हाला यासाठी सांगते की 13 खरं तर ती संधी लाभत होती जे देव अब्रामाला देऊ पाहत होता, पण देवाने दिलेली ती संधी 13 साधून घेतली नाही. कित्येकांचा प्रवास असा अचानक थांबतो, आपल्यालाही अशी संधी दिली जाते पण ती आपण दुसऱ्याला देऊन टाकतो. बोला आता. आणि ते खासद्यांचे ऊर येथून कनान देशास जाण्यास निघाले, पण हे पण आपल्या मार्गात येतात. पण जेव्हा ते हारानात आले, पुढील 4 शब्द अधोरेखित करा, ती तेथे जाऊन राहिली. मी याचा द्वेष करते. त्यांनी मार्गक्रमण करायला सुरुवात केली, काही अंतर कापलं, मग थोडी झळ बसली आणि ते तिथे राहिले. जे काही देवाला त्यांना द्यायचं होतं त्यापेक्षा काहीतरी शुल्लक मिळवण्यासाठी ते थांबले, कारण वेदनांमधून पुढे सरकत जाण्याची त्यांची इच्छा नव्हती. आज कुणीतरी हा धडा शिकेल का सांगा? अब्रामाच्या बापाबरोबर देव करार करू शकला असता देवाने त्याला जायला सांगितलं होतं. देवाने त्याला सांगितलं होतं जा म्हणून, पण तो थांबला आणि स्थिरावू नका. जोवर देव तुमच्यासाठी राखलेलं सर्वोत्तम ते तुम्हाला देत नाही. पुढचं वचन पाहीपर्यंत मला हे लक्षातच आलं नव्हतं. आणि 13 205 वर्षाचा होऊन हारान येथे मरण पावला. हारान येथे जेथे तो स्थिरावला तेथे तो मेला. पुष्कळचे लोक कुठेतरी स्थिरावतात आणि तिथेच मरण पावतात. जरी ते शरीराने मेले नाही तर त्यांची स्वप्न, त्यांची दृष्टांत, त्यांच्या इच्छा आकांक्षा, त्यांचा आवेश मरण पावतो. जीवन जगण्याचा त्यांचा आवेश मरतो का? कारण देवाला त्यांना जे सर्वोत्तम द्यायचं असतं त्यासाठी ते प्रयत्न करत नाहीत. वेदना सोसायची त्यांची तयारी नसते, पण त्यांचा शेवट वेदनेतच होतो. आत्ता किंवा नंतर दुःख सोसावंच लागणार, प्रश्न इतकाच आपण कोणतं दुःख निवडतो. अपूर्ण आणि असमाधानी जीवन जगण्यासारखं दुःख नाही, ज्यात तुम्हाला खोलवर हृदयात देवाबरोबर न जगल्याची खंत असते, कारण पुढे जाण्यासाठी तुम्ही स्वतःला उत्तेजित केलेलं नसतं. पुढच्या आठवड्यात मी एक नवकोरं पुस्तक प्रकाशित करते, महान दिसा महान बना, आरोग्यदायी जीवनाच्या 12 गुरु किल्ल्या. जगभरातील लोकांनी आपल्या प्रकृतीची चांगली काळजीही घ्यायलाच हवी. तुम्ही देवाचं मंदिर आहात, देव तुमच्यामध्ये राहतो. तुम्ही आपल्या शरीराची काळजी घ्यायला हवी, फक्त शरीराचीच नव्हे तर मनाची, भावनांची, केसांची, दातांची, त्वचेची सुद्धा. तुमचा प्रत्येक अवयव बहुमूल्य आहे आणि म्हणूनच काळजी घ्या. पुढील आठवड्यात आपल्याबरोबर डॉक्टर डॉन कॉल्बर्ट असणार आहेत, जे माझे मित्र आहेत आणि डॉक्टर आहेत, आहारतज्ञ आहेत. या कार्यक्रमात आम्ही एकत्र या पुस्तकाविषयी बोलणार आहोत आणि खास दुसरेही कार्यक्रम सादर करणार आहोत. म्हणून भूतकाळात तुम्ही जे मिळवलं त्यापेक्षा सरस मेजवानीसाठी तुम्ही तयार राहावं असं मला वाटतं, कारण तुम्ही देवासाठी मौल्यवान आहात. जॉयस मायर सेवा कार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुम्हा समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना धर्माची भेट देतोय. आमच्याशी संपर्क साधा किंवा joysmile.org ला भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा. जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या, कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचं प्रेम वाटत आहोत.